नमस्कार, मी सौ सुलभा प्रकाश कुलकर्णी, राहणार बोरोली, मुंबई, महाराष्ट्र। सेवानिवृत्त मुख्याध्यापिका, वय वर्ष 69। चारोळी करणे, काव्यांजली रचना करणे, लेख लिहिणे, कथा लिहिणे, कविता करणे, गझल लिहिणे अशा अनेक उपक्रमात मी सतत भाग घेत असते। ज्ञानप्रजांचा जास्त भर महाराष्ट्र भूमीतील मावळ्यांवर होता, कारण की महाराष्ट्र भूमीमध्ये शिवरायांसारखे थोर पुरुष जन्माला आलेले होते। पुन्हा सांगते, कवितेचे नाव आहे आवाहन। बर्फाचे तट पेटून उठले, बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळत, रक्त आपुल्या प्रियाईचे शुभ्र हिमावर ओघळत, असुराचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे, अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर पळे, कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोण त्या हृदयात जळे, साममंत्र तो सरे, साममंत्र तो सरे रणाची नौबत आता धडधडते, रक्त आपुल्या प्रियाईचे शुभ्र हिमावर कोसळ, सह्यगिरीतील वनराजानी या कुतूहलाने आज पुळे, सह्यगिरीतील वनराजानी या कोहरातून आज पुढे, रक्त हवे जर स्वतंत्रतेला रक्ताचे पडतील सडे, एक हिमालय राखा यास्तव करा हिमालय लक्ष खडे, समरपुराचे वार करी हे समर देवता बोलविते, हो समर देवता बोलविते, रक्त आपुल्या प्रियाईचे शुभ्र हिमावर ओघळ, खडक काजळी घोटुनी तुमचे मनगट बाहू घडले, खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडविले, कडे कपारी मधील वणवे उरात तुमच्या दडले, काबूल कंदहार पथावर डंके तुमचे झडलेले, शिवतेजाशी दीपमाळ पाठीशी आपुल्या पाजळते, शिवतेजाची दीपमाळ पाठीशी आपुल्या पाजळते, रक्त आपुल्या प्रियाईचे शुभ्र हिमावर ओघळ, कोटी कोटी असतील शरीरे, कोटी कोटी असतील शरीर मनगट मुझे एक असे, कोटी कोटी देहात आजया एक मनीषा जागत से, एक मनीषा जागत से, पिवळे जरी सरपठे चले, पिवळे जरी सरपटे पले अन्य मना व्यवधान नसे, एक प्रतिज्ञा विजय मिळे तो, एक प्रतिज्ञा विजय मिळे तो, राहील रण हे धग धगते, राहील रण हे धग धगते, रक्त आपुल्या प्रियाईचे शुभ्र हिमावर ओव, बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रियाईचे शुभ्र हिमावर ओघळते, रक्त आपुल्या प्रियाईचे शुभ्र हिमावर ओघळते, शुभ्र हिमावर ओघळते, शुभ्र हिमावर ओघळते। धन्यवाद।